नमस्कार मी श्रद्धा टपाल टिपा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मुरबाड मध्ये कोरोना काळात जुगार खेळणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल। मुरबाड मधील साजई येथील गुजरे फार्म हाऊस वर कोरोना नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे जुगार खेळणाऱ्यांवर मुरबाडचे उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या आदेशानुसार मुरबाड पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार AR सावंत तसेच टोकाडे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक SR संसारे यांच्या टीमने साजई येथील गुजरे फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून तब्बल 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 13,390 रुपयांचा मुद्देमाल जमा करून मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झालेल्यामध्ये रवींद्र वामन भावार्थे, जयवंत भगवान शेळके, संतोष गुरुनाथ पाटकर, हेमंत अनंता वारघडा, चंद्रकांत धर्मा हरड, राजा भानुदास जाधव, विनायक सुभाष रोकडे, संदीप रामदास नागवेकर, संजय गोविंद कराळे, राजेंद्र रामचंद्र भोपतकर, स्नेहल देवराम पाटील, सुनील कमळू कालन, मारुती देऊ जाधव व संतोष गोपीनाथ तेलवणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून ज्या फार्म हाऊसवर जुगार अड्डा चालवला जात होता तो मुरबाड भाजपचा माजी शहर अध्यक्ष असल्याचे समजते। पोलिसांनी पत्ते खेळण्याचे सामान सकट 13,390 रुपयांचा मुद्देमाल जमा केला। फिर्यादी पोलीस शिपाई दिनेश तातळे यांच्या फिर्यादीनुसार भारतीय जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 12A1 कोविड कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार अरुण सावंत हे करीत आहेत। टिडवा न्यूजसाठी व्हिडिओ अर्धा क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।